कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने आजपासून संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांतून मोठा संताप व्यक्त होत असून या निर्णयाविरोधात व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरणार आहेत। याचे थेट परिणाम सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीवर होणार असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथदादा फालके यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधून व्यापाऱ्यांच्या संतापाची सविस्तर माहिती दिल्याने याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी तत्काळ चर्चा करून सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या संख्येची चौकशी करून जिल्ह्यापुरते लॉकडाऊन उठवता येते का याबाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार असल्याचे समजते। वास्तविक भगीरथ भालके यांच्या या प्रयत्नाला यश येणार असल्याचे दिसत असून या लॉकडाऊनबाबत तुर्तास स्थगिती मिळेल असे दिसत आहे।